त्यांच्या उपचाराचा सगळा खर्च सरकार करणार असून मृतांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार असल्याचं दादा हुसेननी सांगितलं। माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी नाव न घेता पुण्याच्या तत्कालीन पालकमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय। येरवडा इथं पोलिसांची असलेली 3 एकर जमीन तेव्हाच्या दादांनी एका खासगी बिल्डरला दिल्याचा आरोप त्यांनी केलाय। बँक घोटाळा प्रकरणी ईडीनं ठाण्यामध्ये कारवाई केली आहे। एसबीआय बँकेची 350 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी राजमल लकीचंद ज्वेलर्सवर जप्तीची कारवाई झाली आहे। पुण्यामध्ये गेल्या वर्षभरात चंदन तस्करीच्या 25 घटना घडल्या। चंदनाच्या झाडांची चोरी करून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशला तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झालेल्या आहेत। भुसावळमध्ये छगन भुजबळांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं बॅनर लावण्यात आलेले होते। या बॅनरना अज्ञात व्यक्तीनं काळं फासून बॅनर फाडले, त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या मुंबई अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आहे। राखी जाधव या बिनविरोध निवडून आल्या असून राष्ट्रवादीला पहिली महिला मुंबई अध्यक्ष मिळालेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीच्या कामाला वेग आलाय। यंदा कमी पावसामुळे आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनच्या उत्पन्नात घट झाली आहे। सांगलीत रब्बी हंगामाला सुरुवात झालेली आहे। रब्बी ज्वारीची पेरणी सुरू झालेली असून निसर्गानं रब्बी पिकांना तरी साथ द्यावी अशी आशा शेतकरी व्यक्त करतायत। यवतमाळच्या पांढरकवडा परिसरात चाकून हल्ला करून लुटमार करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। कारवाईमध्ये पोलिसांनी 8 जणांना अटक केली आहे। 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। गेल्या 5 वर्षांपासून प्रतीक्षेमध्ये असलेल्या चिपळूण बस स्थानकाच्या कामाला अजूनही सुरुवात झालेली नाही, त्यामुळे प्रवासी आणि स्थानिक संताप व्यक्त करतात। मालेगावात पुणे इंदूर महामार्गावर ट्रक आणि 2 कंटेनरचा भीषण अपघात झालाय। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झालेत। अपघातामुळे महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झालेली होती। सांगलीमध्ये स्पीड ब्रेकरमुळे एकाचा दुचाकीवरनं पडून मृत्यू झालाय। बिरनारे कॉलेज समोर हा अपघात झाला असून या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। येवल्यातल्या कोटमगाव इथल्या जगदंबा माता मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून महंत रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली आहे। पुढचे 10 दिवस मंदिर 24 तास दर्शनासाठी खुलं राहणार आहे। विरारमध्ये जीवदानी देवीचं प्रसिद्ध देवस्थान आहे। आज नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून जीवदानी देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक आणि भक्तांनी गर्दी केली आहे। भुसावळ बाजारपेठेमध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं झेंडूच्या फुलांना मोठी मागणी आहे। गेल्या वर्षीपेक्षा यंदा फुलांची आवक कमी झाल्यानं झेंडूचे दर 50 ते 70 रुपये किलोवर पोहोचले। आणि झेंडूच्या फुलांना सध्या योग्य दर मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। फुलं फेकून देत शेतकरी माघारी परतलेत।